श्री गणेशाय नमः। नमस्कार श्रोते हो, तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की लग्न जमण्यासाठी काय करावे आणि त्यासाठी कोणते प्रभावी तोडगे आहेत ते तुम्ही करा म्हणजे तुमचे लवकरच लग्न जमेल। श्रोते हो, बघा आजकाल पाहिलं आहे तर भरपूर जणांचा हाच प्रॉब्लेम आहे की आमचे लग्न होत नाही, आमचे लग्न जमत नाही, आमच्या लग्नात असे विघ्न येत आहेत, तसे विघ्न येत आहेत, जमलं तर मोडतंय। त्यासाठी सर्वांसाठी हे हा व्हिडिओ खूप उपयोगी आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एकही शब्द मिस करू नका, नाहीतर तुम्हाला मिसगायडन्स होऊन चुकीचा तुम्ही उपाय कराल आणि त्याचा भलताच परिणाम होईल। तर श्रोते हो, व्हिडिओला सुरुवात करू, पण ते करण्याआधी मी तुम्हाला सांगावेसे वाटते, मी 7 उपाय सांगत आहे, त्यातील कोणताही एक केला तरी चालेल, सगळे केले तरी चालतील। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, पहिला उपाय आहे, लग्न न जमणाऱ्या मुलीवरून तिला दाखवण्याच्या आदल्या दिवशी किंवा शनिवारी तुरटी ओवाळून विस्तवावर टाकावी। असे 3 शनिवार करावेत। याने दुष्ट नजरेने जर विवाहात अडथळे येत असतील तर नाहीशी होतात व विवाह चांगल्या ठिकाणी जमतो। पुढचा आहे, काही उपयुक्त मंत्र स्तोत्र देविकी नंदन गोपाल वासुदेव जगतपते देही मेही तनयी कृष्णत्वा अहम शरणंगत देवेंद्राणी नमस्तुभ्य देवेंद्र प्रिय भागिनी विवाह सौख्य आरोग्य पुत्र लाभच्च देहिम्मे। तर असे हा मंत्र होता, स्तोत्र होते। तर श्रोते हो, तुम्ही शेवटपर्यंत ऐकतच असाल तर ऐकता ऐकता चॅनलला सबस्क्राईबही करा, कारण खूप इम्पॉर्टंट माहिती मी या चॅनलवर देत असते। पुढचा आहे उपाय, तो म्हणजे मंगळ दोषामुळे विवाह जमण्यास अडथळा येत असल्यास मंगल चंडिका स्तोत्र नित्य पठन करावे। पुढे चौथा उपाय आहे, तो म्हणजे उमा महेश्वर स्तोत्र किंवा पार्वती स्तुती अविवाहित मुलींसाठी आहे, ती रोज वाचावी। पुढे आहे, अविवाहित मुलगा किंवा मुलगी असेल त्यांनी त्रिपुरारी पौर्णिमेला श्री कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यायचे आहे। पुढे सहावा उपाय आहे, तो म्हणजे विवाह उत्सुक मुलींनी शुक्रवारी देवीला वेणी किंवा गजरा अर्पण करणे, असे 5 शुक्रवार करणे। बघा, लवकरात लवकर तुमचे लग्न म्हणजेच विवाह जमेल। पुढे शेवटचा उपाय आहे आणि तो 7वा आहे, तो म्हणजे विवाह उत्सुक मुलांनी म्हणते मी पुढील मंत्र नेहमी जपत राहावा, तो ऐका। ओम पत्नी मनोरमा देही मनोवृत्तानुसारिणी तारिणी दुर्ग संसार सागर रस्य कुलुभवाम। मुलांनी जर आता हा मुलांसाठी होता, आता मुलींनी पार्वती मंत्र नेहमी म्हणावा, तो मंत्र असा आहे। ओम हे गौरी शंकरार्धी यथात्व शंकर प्रिया तथा मा करू कल्याणी कांत कांता सुदुर्लाभ। वरील हे जे मी आधी सांगितले सर्व उपाय करा। तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट करायला विसरा।